हरे कृष्णा। सर्वांना देवोत्थान किंवा उत्थान किंवा देवउठी एकादशीच्या हार्दिक 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 शुभेच्छा। अनेकांनी मला प्रश्न केला की एकादशी कधी आहे, कारण 14 तारखेला दाखवत आहे, 14 नोव्हेंबरला, 15 नोव्हेंबरला दाखवत आहे। तर एक्झॅक्टली सांगायचं म्हणजे 15 नोव्हेंबरला एकादशी आहे, येणाऱ्या सोमवारी, आणि सर्वांनी त्याच दिवशी करा। आणि द्वादशीला पारण वेळेतच आपला उपवास सोडा। तर या एकादशीची कथा किंवा एक महात्म्य थोडक्यात सांगायचं म्हणजे, ह्या कार्तिक शुक्ल एकादशीला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे, कारण ज्या देवशयनी एकादशीला भगवान श्री पद्मनाभ म्हणजे श्रीहरी झोपतात आणि पूर्ण चातुर्मास ते सुतल लोकामध्ये शयन करतात, आणि नंतर या कार्तिक शुक्ल एकादशीला म्हणजेच देवोत्थान म्हणजे उत्थान म्हणजे उठणे किंवा देवउठी एकादशीला ते उठतात। आणि विशेष करून या एकादशीला सर्वांनी पालन करावं। याच्यामध्ये पुराणामध्ये असे याच्याबद्दल सांगितलं आहे की एकदा नारद मुनी ब्रह्माजीला विचारतात की हे ब्रह्माजी, कृपया मला या कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीबद्दल सांगा की याचं महात्म्य काय आहे, कशाप्रकारे पालन करावी, आणि ज्याद्वारे मी भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करेल। त्यावेळेला ब्रह्माजी सांगू लागतात की ही जी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी आहे तिला देवोत्थान म्हणतात, कारण भगवान श्री पद्मनाभ श्रीकृष्ण ते उठतात, चातुर्मासात ते झोपलेले असतात। आणि विशेष करून हा कार्तिकचा महिना चालू आहे, या कार्तिक महिन्याला सर्वश्रेष्ठ महिना मानलेला आहे, कारण हा महिना श्रीमती राधाराणीला खूप प्रिय आहे। श्रीमती राधाराणीचं एक नाव आहे कार्तिकी, त्यावरूनच या कार्तिक महिन्याचं नाव पडलेलं आहे। आणि या महिन्यात लोक कार्तिक स्नानाला खूप महत्त्व देतात। पूर्ण जसं की चातुर्मासात पालन जर काही झालं नाही तर कार्तिक महिन्याला पालन करतात, आणि या कार्तिक महिन्यामध्ये विशेष करून एकादशी, तर काय या ब्रह्माजी सांगू लागतात की जो व्यक्ती या एकादशीला पालन करेल त्याला हजारो अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ प्राप्त होईल। आणि जर विशेष करून तो या दिवशी एकादशी करून खाऊन पिऊन जरी केली एकादशीचं खाऊन, तर त्याला 100 राजस्व यज्ञाचं फळ प्राप्त होईल। त्या व्यतिरिक्त त्याचा संपूर्ण पापांचा नायनाट होईल, नष्ट होतील सर्व पाप। विशेष करून आपण या एकादशीला सकाळी लवकर उठलं पाहिजे ब्रह्ममुहूर्तात, आणि कार्तिक महिना आहे तर कार्तिक स्नान केलं पाहिजे। लवकर उठून भगवान श्री हरींना वेगवेगळ्या प्रकारे आपण पुष्पार्पण केले पाहिजे, धूप दीप गंध अशा प्रकारे जल वगैरे त्यांना अर्पण करून त्यांची पूजा करावी, आणि त्यानंतर विशेष करून हरिनामाचा जप करणे, गीता भागवताचा पाठ करणे, आणि घरी वैष्णवांना बोलवून त्यांच्याद्वारे हरिनाम संकीर्तन करवून घेणे। अशा प्रकारे आपण एकादशीला पूर्ण दिवस खऱ्या उपवास शब्दाचा अर्थ लावू शकतो। उप म्हणजे जवळ, वास म्हणजे श्रीहरींच्या जवळ वास करणे, मग ते त्यांच्या नामरूप गुणलीलांचं श्रवण करून किंवा कीर्तन करून असं करून आपण या एकादशीला पूर्ण केलं पाहिजे। तर सर्वांना विनंती आहे, सर्वजण या देवोत्थान एकादशीला पालन करा। विशेष करून जे धामात येऊन या एकादशीला करतात तर त्यांच्या पुण्याला तर कुठे म्हणजे गणनाच नाही। तर चला सर्वजण आपण एकादशीचं पालन करूया आणि आपलं जीवन सार्थक करूया। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सदैव हरिनाम घ्या आणि आनंदी रहा।